तातडीने पंचनामे करून मदत द्या, गोंडपिपरी यंग ब्रिगेडची मागणी. गोसी खुर्द धरणाचे पाणी सोडल्याने गोंडपिपरी तालुक्यातील वैनगंगा अंधारी नद्या ओसंडून वाहत आहेत. 1994 पहिल्यांदाच आलेल्या महापुराने जवळपास 20 अधिक गावातील हजारो हेक्टर शेतजमिनीचे पूर्णतः नुकसान झाले आहे. गोंडपिंपरी तालुक्यातील शेतकरी बांधवावर आलेले संकट भीषण असून हे संकट लक्षात घेता तातडीने पंचनामे करावे व मदत द्यावी अशी मागणी गोंडपिपरी यंग ब्रिगेडचे अध्यक्ष सूरज माडूरवार यांनी केली आहे. आज या संदर्भात ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागणी रेटून धरली. संजय सरोवरमधून गोसीखुर्द धरणात पाणी सोडण्यात आले. धरणाची पातळी वाढल्याने तेथील पाणी वैनगंगेला सोडण्यात आले, त्यामुळे नदीला मोठा पूर आला. गोंडपिंपरी तालुक्यातील जवळपास 20 अधिक गावातील शेतकरी बांधवांचे पीक पाण्याखाली आले व पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. महापुराने सारे संपले आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर आता संकटाचा आभाळ कोसळला आहे. ही शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. खरं तर ही परिस्थिती अतिशय गंभीर अशीच आहे. मागास व दुर्गम असलेल्या गोंडपिपरी तालुका शेतीवरच जीवन जगत आहे. अशावेळी अचानकपणे आलेल्या या संकटाने बळीराजा कमालीचा हादरला आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने तातडीने शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करावे, त्यांना एकरी 20,000 रुपयाची मदत करावी अशी मागणी गोंडपिपरी यंग ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष सूरज माडूरवार यांनी केली आहे. याबाबत आज तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठवण्यात आले. बातमीचा आढावा घेतलाय आमचे गोंडपिपरीचे प्रतिनिधी प्रमोद दुर्गे यांनी. तच गोसीखुर्द धरणाचे सर्व दरवाजे सोडल्यामुळे गोंडपिपरी तालुक्यातील नदीकाठच्या आणि नाल्याकाठच्या वसलेल्या गावातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असा पाणी शिरलेला होता आणि त्या पाण्यामुळे अनेकांची शेती जवळपास 3 ते 4 दिवस पाण्याखाली होती. अनेकांची शेती उद्ध्वस्त झाली. त्यामुळे गोंडपिपरी तहसीलदारांमार्फत आज गोंडपिपरी यंग ब्रिगेडच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन पाठवलेलं आहे की गोंडपिपरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचे तातडीने पंचनामे करण्यात यावे. त्याचप्रमाणे गोंडपिपरी तालुक्यातील सोयाबीन आणि धान पिकावरती अडीचा प्रादुर्भाव असून त्याचे सुद्धा पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला द्या अशा पद्धतीची मागणी गोंडपिपरी यंग ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही करीत आहोत.